राजकारण माझा विषय नाही, मी समाजासाठी काम करत आहे, मनोज जरांगे पाटील. कलम 144 त्यांनी 18 जानेवारीपर्यंत लावले होते, त्यामुळे आम्ही 20 जानेवारीला जायचं ठरवलंय. आमच्या न्यायापासून आम्ही हटणार नाही, आम्ही जाणार आहोत. 54 लाख कुणबी नोंदी सापडल्यात, आता थोडेच राहिलेत. राजकारण माझा विषय नाही, मी समाजासाठी काम करत आहे. कोणाचे विचार घेऊन जर आंदोलन केली तर ती 5-5 महिने टिकत नाहीत. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज. जानेवारीच्या पार्श्वभूमीवर काल मुंबईमध्ये कलम 144 लावली आहे, ड्रोनला परवानगी बंद केली. ड्रोनची नाही आवश्यकता, परंतु 144 त्यांनी 18 तारखेपर्यंत लावलेली होती. आता माहिती नाही मला, परंतु आता आमचा नाविलाज, आम्ही जाणार आहेत. आम्ही 18 तारखेपर्यंत त्यांनी 144 लागू केला होता, म्हणून आम्ही 20 तारीख धरली होती. तुम्ही पुढे पुढे लांबीत राहणार तर आमच्या न्यायापासून आम्ही हटणार नाही. 20 जानेवारी त्यांनी कारण दाखवलेलं. हो नाही, ते ठीक आहे, त्यांचं असू शकतं, परंतु आम्ही त्यांच्या 144 आणि सरकारचा सन्मान केला होता की आपण 18 न जाता 20 जाऊ, परंतु आमचा नाविलाज आहे, आम्हाला जावं लागणार आहे 20. मराठ्यांना सरसकट आरक्षण हे प्रश्नचिन्हच आहे, नरेंद्र पाटलांनी म्हटलं. नाही, मिळालंय प्रश्नचिन्ह फिरण्याचं काय संबंध, मिळालं. 54 लाख नोंदी सापडल्यात, परिवारांना मिळायला लागलं. 2-2.5 करोड मराठ्यांना आताच मिळाले, थोडं राहिले आता. छत्रपती संभाजीराजांनी काल स्वराज्य पक्षाची स्थापना करायची जाहीर केलेलं आहे, एका वृत्तवाहिनीशी बोलताना बोलले. तर त्यांनी तुम्हाला आमंत्रण दिलं, तर तुम्ही सुद्धा निवडणुकीत उतरणार का? नाही, राजकारण माझा विषय नाहीये. मी सामाजिक काम करतोय, समाजासाठी काम करतो, करत राहणार. जालन्यात कुलबी सेनेने काल आरोप लावला होता राजेश टोपेंवरती, आमच्यावर अन्याय होतोय आणि राजेश टोपेंमुळे आमच्यावर जास्त अन्याय होतोय आणि या सर्व दंगलीसाठी राजेश टोपेंवर त्यांनी आरोप केले होते. मग आता त्याचं उत्तर ते देतील ना, मी कसं देणार त्याचं उत्तर? अंतरावली सराटीचे जे आंदोलन झालं ते प्री प्लॅन होतं, असं त्यांचं प्री प्लॅन होतं. आणि त्याला आंदोलन तुम्हाला सांगतो, कोणाची विचार घेऊन जर आंदोलन केलं तर इतक्या 5-5 महिने टिकत नसतं, कारण वेळोवेळी त्याला विचारायचं, त्याला सांगायचं, शब्द विचारायचे, इथं तुम्हाला भिडायचं. कोणाला विचारून बोलायचं म्हणलं इथं सोपं नाही, इथं चांगले चांगले बत्ती गुल होती. 20 तारखेला आमरण उपोषण आहे तुमचं मुंबईला, आणि व्यवस्थेसंदर्भात सरकारसोबत काही चर्चा वगैरे काही नाही? नाही नाही, आम्ही आता ते करायचे नाही त्यांचं आहे, पण आम्ही तयारी चालू व्यवस्था करून सगळी. तेवढा एकच प्रॉब्लेम आहे आमचा फक्त, आता तेवढा त्यांनी केला तर बरं आहे. काय निरोप आलाय का? नाही नाही, काय नाही निरोप. सेनेचं असं म्हणणं आहे की आमचं आरक्षण आम्हाला द्या. मूळ आरक्षण आमचे हकदार आम्ही आहोत. मराठ्यानंतरच्या पहिले आम्हाला आरक्षण द्या. आम्ही जे डॉक्युमेंट दिले होते टोपे साहेबांना, त्यांनी त्याचा गैरवापर केला. मराठा कुणबी एकच आहेत ना, आमच्या नोंदी सापडल्यात. आमच्या पुरतं आम्ही असं बोलतो की सरकारी सापडल्या, आडमोठपणा नाही आहे. सरकारी नोंदी सापडल्या, त्यामुळे ओबीसी आरक्षणात मराठा जाणार आहे गेला आता. चलो, धन्यवाद भाऊ, धन्यवाद.